कॉर्नर सीट एक स्पर्श भाग दोन आणि दिसणं म्हणशील तर ते आईबाबांकडून मिळालेलं गिफ्ट. तू माझ्याबद्दल स्वतःहून व्यक्त होते हा तुझा मनाचा मोठेपणा. त्याच्या या बोलण्यावर पुन्हा एकदा ती त्याच्यावर भाळली होती. तिच्यासोबत बोलताना ती त्याला 1.5 वर्षापासून ओळखते आणि तेव्हापासून तो तिला आवडतो हे त्याला कळालं. आवडत्या व्यक्तीला नेहमी आपण जो प्रश्न विचारतो तो प्रश्न त्यालाही विचारला गेला. प्रश्न होता, तुला गर्लफ्रेंड आहे का? त्या प्रश्नाने आशुतोष सुखावला. एक चांगल्या पदावर काम करणाऱ्या व सगळ्यांना सुपरिचित असलेल्या व्यक्तीने खाजगी या विषयाबाबत व्यक्त व्हावं, पण किती यालाही काही मर्यादा असतात. जास्त व्यक्त होणे कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होईल. थोडीफार कमावलेली इज्जत, तिला लांछन लागू नये या हेतूने तिला विश्वासात घेऊन तो काही अंशी व्यक्त झाला. मला होती एक गर्लफ्रेंड, पण ब्रेकअप झालं 1.5 महिन्यातच, तो तिला म्हणाला. तिने कारण विचारलं, मुळात ती वेळ देऊ शकत नाही, तिच्यासोबत फोनवर गप्पा मारू शकत नाही. त्या जीएस म्हटल्यावर इज्जत का सवत, तिचे स्वप्न मोठे, तिच्या घरचे तिच्या शिक्षणासाठी घेत असलेली काळजी, पण मुख्य म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजाती विवाह करून आयुष्य सोबत घालवणं शक्य नाही याची दोघांनाही वेळीच झालेली जाणीव. ही सर्व कारणे तो एकाच मोठ्या मेसेजमध्ये पाठवून तो मोकळा झाला. तिला सर्व आश्चर्य घेऊन लक्षात आले. बराच वेळाने मेसेज आला, मला तू खूप आवडतो आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सोडा पिताला झिंजणं याव्या तशा झिंजेने आशुतोषच्या डोक्यात आल्या. हृदयाचे ठोके वाढू लागले. तसं प्रपोजेनं ही गोष्ट आता त्याच्यासाठी एवढी नवी राहिली नव्हती, पण ती ज्या स्टँडर्डमध्ये वावरते अशा मुलीकडून त्याला प्रपोज येणं हेच त्याच्यासाठी नवीन होतं. माझ्या आयुष्यात खूप कॉम्प्लिकेटेड आहेत गं असं सांगत तो तिच्या दृष्टीने अनुत्तरित होतो. त्याच्या आयुष्यात किती नियमबंधन तो स्वतःला लावून घेतो याची भली मोठी यादी त्याने तिला व्हॉट्सअपवर पाठवली. तरीही याबाबतीत त्याने तिला थेट हो नाही मध्ये उत्तर दिलं नाही. मी या क्षणाची 1.5 वर्षापासून वाट पाहत होते. तुझ्यासोबत फक्त बोलण्यासाठी, तुझा नंबर मिळवण्यासाठी मी किती आटापिटा केला हे माझं मला माहीत. मला माहीत आहे खरं प्रेम कधीच आपल्याला मिळत नाही, पण असो आयुष्यात मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं, करते आणि अजूनही करत आहे. तू बस माझ्यासोबत बोललास तरी माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत तिने हृदयाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले. पण दुर्दैवी पण तेवढाच की मला तुझं प्रेम स्वीकारायला खूप गोष्टी आड येत आहेत. माझ्या आयुष्यात मला तुझ्यासारखी मुलगी कधीच नाही भेटू शकत. तुझ्या इतकं प्रेम क्वचित मिळेल, बट जस्ट ट्राय टू अंडरस्टँड मी. तोही मनातलं बोलून मोकळं झाला. दिवसामागून दिवस जात होते. तिचे त्याच्यासाठी असलेले व्हॉट्सअप स्टेटस तर त्याला तिच्या मोहातच पाडत. दिवसातून 3-4 वेळा तिचा DP बघायला भाग पाडत. आय लव यूचा वर्षाव तर सकाळ संध्याकाळ पडत. एके दिवशी तिचा मेसेज येतो, काय करतोयस? चॅटिंग सुरू झाली. नेहमीप्रमाणे बोलता बोलता तिने प्रेम या विषयात हात घातला. मला एका प्रश्नाचं उत्तर देशील, बोल ना, तुला खरंच माझ्याबद्दल काहीच फिलिंग नाही का रे? हे सांगणे माझ्यासाठी अवघड आहे का? ठीक आहे, उद्यापासून आपण बोलणंच बंद करूया का? तुझ्या मनात माझ्याबद्दल तसं काही नाही आणि माझं असं रोजचं वागणं तुला आवडत नसेल कदाचित, त्यामुळे मला हे कधी कधी असं अक्वार्ड फील होतं, ती म्हणाली. तो अगदीच असं काही नाही, म्हणजे खरं सांगायचं तर मलाही तू आवडतेस. आपल्यावर कोणी एवढं प्रेम करतं ही भावनाच मुळात खूप आनंद देते. याबाबतीत मला नाही निर्णय घेता येत गं, मला नाही जमणार कोणाला फसवाय. ती म्हणते, मला कळते तुझं मन, मीही तुझ्याकडून खूप अपेक्षा नाही करत, पण तू मनमोकळेपणाने माझ्याशी बोलावं, आपल्या भावना मांडाव्यात. माझ्याबद्दल असलेल्या तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेत. रोजच्या आय लव यूमध्ये सकारात्मक उत्तराची अपेक्षा माझ्या मनात दडून बसलेली असते. बस एकदा मला आपलं मन एकदा तरी आय लव यू म्हणते सोन्या. आशुतोष तिच्या प्रेमाला ओळखत होता. बऱ्याच गोष्टी त्याने स्वतःला बांधलं होतं, परंतु त्याने सगळ्या गोष्टी बाजूला सारून तिला आय लव यू प्रणती आय लव यू सो मच म्हटला. त्याची धडधड वाढली होती, बोटी कापत होती. त्याचे शब्द ऐकताच तिच्या पोटात गोळा आला. तिला रडूच कोसळलं. दोघांनाही पुढे काय बोलावं सुचेना. त्याने गुड नाईट केलं, तिनेही रिप्लाय दिला. प्रणती आतल्यात खूप आनंदी होती, त्यालाही यावेळी खूप वेगळीच फिलिंग होती. दोघेही रात्री उशिरापर्यंत एकमेकांचा विचार करीत होते.
दुसऱ्या दिवशी कॉलेज कॅन्टीनजवळ ती त्याला दिसते. योगायोग दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातलेले. दुरूनच एकमेकांची नजरानजर झाली. तो हसतो, तीही गालातल्या गालात हसते. हसताना गालावर खळी खुलते. तो तिला आत येण्यासाठी खुणावतो. आत त्याचा संपूर्ण ग्रुप बसलेला. तो जाऊन सगळ्यांशी तिची ओळख करून देतो. ग्रुपमध्ये सर्व प्रकारचे मित्र असतात. मज्जा मस्ती चालू असते. ती त्याच्यासमोर बसलेली बोलता बोलता त्याचा कोणाला तरी पाय लागतो. तो अचानक सॉरी म्हणतो. तो टेबला खाली बघतो तर पाय तिलाच लागलेला असतो. त्यानंतर बराच वेळाने दोघांचे पाय एकमेकांच्या पायाला हक करतात. थोड्याच वेळात तिथे अशी तुझी मैत्रीण, जवळची मैत्रीण तृप्ती येते. हशी माझा करता करता ती थेट त्याला शेटीच मारते. प्रणतीला दळायला होतं, ती दुर्लक्ष करते. तृप्ती त्याच्या शेजारी बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवून बडबडत चालू असते. प्रणतीला ते खूपच इरिटेटिंग वाटत होतं. धन्यवाद.